नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर परमनंट पदांची सातशे सत्त्याऐंशी पदांची रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी असणार आहे ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचे असणार आहे डिटेलमध्ये सविस्तर माहिती आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा तर पहा विद्यार्थी मित्रांनो ही भरती जी आहे सी आय एस एफ ज्याला आपण सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स असं म्हणतो या ठिकाणी भरती निघालेली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे याची ॲप्लिकेशन फीज जे ओपन आणि ओबीसी सी कैंडिडेट आहेत त्यांना फक्त शंभर रुपये आणि जर तुम्ही फीमेल कॅन्डिडेट असाल किंवा एस टीमधून असाल एस सी मधून असाल एक्स सर्विसमेन असाल तर तुम्हाला झिरो रुपीज फीज असणार आहे तर या ठिकाणी नक्की अप्लाय करा अत्यंत कमी फीज आहे महाराष्ट्रामध्ये ही याची एक्झाम जी आहे ती घेतली जाते सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा जॉब तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राहून भेटत आहे ॲप्लिकेशन फीजबद्दल माहिती सांगितली त्याच्यानंतर याच्यामध्ये पद जे भरलं जात आहे कॉन्स्टेबल पद भरलं जात आहे सी आय एस एफ ही एक सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स आहे जी की गव्हर्नमेंटची एक सुरक्षा एजन्सी आहे संरक्षण म्हणजे डिफेन्स खात्याअंतर्गत काम करते आता याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत ते एकवीस अकरा दोन हजार बावीसपासून सुरू होणार आहे ते वीस डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करायचे या जर स्टार्टिंग पेमेंट तुमचा बघितला तर एकवीस हजार सातशे हा बेसिक पेमेंट आहे तुमचा आणि एकोणसत्तर हजार शंभरपर्यंत पर्यंत तुमचा रिटायर होईपर्यंत पेमेंट जातो प्लस याच्यामध्ये जा सेंट्रल गव्हर्नमेंटला जेवढे अलाउन्सेस दिले जातात ते सर्व अलाउन्स तुम्हाला टाइम टू टाइम दिले जातात त्याचबरोबर इन्क्रीमेंट वगैरे सर्व होत राहतात त्याचबरोबर आता महत्वाची माहिती आपण बघूया ती म्हणजे वॅकेन्सीबद्दल वॅकेन्सीमध्ये पहा या ठिकाणी सातशे सत्त्याऐंशी टोटल वॅकेन्सी भरल्या जात आहेत ज्याच्यामध्ये मेल कॅन्डिडेट आणि फिमेल कॅन्डिडेट दोघंही अप्लाय करू शकतील ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते फक्त दहावी पासवरती पद आहे कॉन्स्टेबल स्वीपर म्हणून त्यासाठी एकशे नव्याण्णव टोटल वॅकेन्सी आहेत मग बाकीमध्ये कुक आहे टेलर आहे बार्बर आहे ओशरमॅन आहे त्यानंतर माळी प्लंबर वेल्डर त्यानंतर पेंटर आहे मसोना आहे ही सर्व पदं या ठिकाणी कॅटेगरीनुसार भरली जातात तुमच्या कॅटेगरीनुसार जागा वगैरे सर्व त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून तुम्ही पाहू शकता मेल कॅन्डिडेट फिमेल कॅन्डिडेटला या ठिकाणी वॅकेन्सीची टोटल माहिती त्यांनी दिलेली आहे त्याच्यानंतर जर आपण बघितलं पुढं इलिजिबिलिटी क्रायटेरिया महत्त्वाचा आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन ज्याच्यामध्ये स्किल्ड ट्रेड्स जे आहेत की मी तुम्हाला सांगितलं हे कुक आहे टेलर आहे बार्बर आहे यांच्यासाठी त्यांनी दहावी पास प्लस त्याच्यामध्ये तुमचं काय मागितलेलं आहे त्यांनी डिप्लोमा असेल किंवा इंडस्ट्रियल ट्रेनिंग ट्रेन पर्सनल असतील पर्सन्स असतील त्याच्यामध्ये तुमचं सर्टिफिकेट झालं आहे किंवा आय टी आय झालेलं तर अप्लाय करू शकता आता फक्त तुम्हाला दहावी पासवरून अप्लाय करायचं तर स्वीपरसारखं जे पद आहे ना अनस्किल्ड ट्रेड्स ज्याच्यामध्ये त्याला कुठल्याही स्किलची गरज नाही जसं की स्वीपर आहे स्वीपर पदासाठी तुम्ही फक्त दहावी पासवरती अप्लाय करू शकता वॉशरमॅन पद आहे याच्यासाठी दहावी पासवरती अप्लाय करू शकता अशा पद्धतीने दहावी पासवरती ही पदं आहेत आणि दहावी पास प्लस आय टी आयवरती देखील पदं आहेत त्याच्यानंतर पुढं जर आपण बघितलं तर एज लिमिट महत्त्वाचं आहे एज लिमिट तुमचं साधारणतः अठरा ते तेवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना असेल त्याच्यानंतर बाकी जी कॅटेगरी आहे त्यांना प्रत्येकाला पाच वर्ष तीन वर्ष अशा पद्धतीने एजमध्ये तुम्हाला कंजेक्शन जे आहे ते रिलॅक्सेशन जे आहे ते भेटणार आहे त्याचबरोबर तुमचं फिजिकल स्टँडर्ड देखील ते बघतील कारण की कॉन्स्टेबलचं पद आहे सी आय एस एफ सिक्युरिटीमध्ये आहे ज्याच्यामध्ये हाईट मेल कॅन्डिडेटसाठी एकशे सत्तर सेंटीमीटर एक या ठिकाणी गर असणं गरजेचं आहे आणि फिमेल कॅन्डिडेट्ससाठी हाईट जी असणार आहे एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर असणं गरजेचं आहे मेल कॅन्डिडेटसाठी चेस्ट देखील ऐंशी ते पंच्याऐंशी सेंटीमीटरमध्ये या ठिकाणी पाहिजे आणि एक्सपेन्सन पाच सेंटीमीटरपर्यंत पाहिजे चेस्टमध्ये ही झाली तुमचं फिजिकल स्टँडर्ड त्याच्यानंतर आहे तुमची रिटर्न टेस्ट तुमची रिटर्न टेस्ट जी आहे त्याच्यावरनं मिरिट लागणार आहे एकच परीक्षा तुमची होणार आहे आणि त्याला निगेटिव्ह मार्किंग असणार नाही त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने परीक्षा देऊ शकता हिंदी आणि इंग्लिशमध्ये मात्र तुमचा पेपर असेल हिंदी किंवा इंग्लिशमध्ये दोन्हीही प ह्याच्यामध्ये असेल इंग्लिश आणि हिंदीमध्ये तुमचे जे आहे ते शंभर मार्काचा पेपर होईल तुम्हाला शंभर क्वेश्चन्स असतील दोन तासाचा वेळ असणार आहे तुम्हाला शंभर क्वेश्चन्सला त्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस जनरल नॉलेज नॉलेज ऑफ एलिमेंटरी मॅथमॅटिक्स त्यानंतर ॲनालिटिकल ॲप्टिट्यूड ॲबिलिटी ऑब्झर्व आणि जे पॅटर्न्स असतात ब गणितामधले त्याच्यामध्ये आहे बेसिक नॉलेज बेसिक नॉलेज इन कॅन्डिडेट हिंदी अँड इंग्लिश बेसिक नॉलेज त्याचं इंग्लिश ग्रामरचं वगैरे तर पहा शंभर मार्काचाच पेपर असणार आहे तुमचा जो तुम्ही सरळ सेवेचा अभ्यास करता सेम तसेच क्वेश्चन्स से या ठिकाणी असतील निगेटिव्ह मार्किंग असणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी टेन्शन नाही आणि एका तासाचा पेपर तुम्हाला या ठिकाणी असेल त्याचबरोबर तुम्हाला मिनिमम पर्सेंटेज जे आहेत ते यू आर डब्ल्यू एस एक्सेसमेनला पस्तीस टक्के घ्यायचे आहेत आय एस सी एस टी ओबीसीला तेहतीस टक्के घ्यायचे आहेत सिलेक्शनसाठी आता क्वालिफाइंग नेचरमध्ये तुमची पी टी देखील घेतली जाते म्हणजे फिजिकल फिटनेस टेस्ट घेतली जाते ज्याच्यामध्ये रनिंग वगैरे घेऊ शकतात ते वन पॉईंट सिक्स किलोमीटर जशी पोलीस भरतीला असते सहा मिनटामध्ये तुम्हाला पळायचं असतं त्याच पद्धतीने असेल ती क्वालिफाईंग नेचरची असेल त्याचे मार्क्स पकडले जाणार नाहीत ना रिटर्न टेस्ट फक्त तुमची महत्वाची असणार आहे त्याच्यानंतर पुढं आपण ट्रेड टेस्ट बघूयात ट्रेड टेस्टमध्ये देखील ही क्वालिफाईंग निचिटी टेस्ट असेल याचे मार्क्स पकडले जात नाहीत लक्षात घ्या ज्याच्यामध्ये समजा कुकला अॅप्लाय केलं आहे तर तुम्हाला कुकिंग ऑफ चपाती राईस कुकिंग ऑफ व्हिजिटेबल्स कुकिंग ऑफ मीट फिश एग आणि खीर अशा पद्धतीने बनवायला होतील जर तुम्ही आता स्वीपरला अप्लाय केलं आहे हे फक्त दहावी पासवरती आहे हे पद आणि ऑशरमॅनला अप्लाय केलेलं आहे तर याच्यामध्ये पहा स्वीपिंग क्लिनिंग ऑफ टॉयलेट्स क्लिनिंग ऑफ बाथरूम्स त्यानंतर ऑशरमॅनचं आहे वॉशिंग ऑफ क्लोथेस आयर्निंग ऑफ खाकी कॉटन युनिफॉर्म आयर्निंग ऑफ वूलन ट्रे कॉटन युनिफॉर्म सात्या पद्धतीचं काम असेल प्रत्येक पदानुसार ट्रेड टेस्ट तुमची घेतली जाईल क्वालिफाईंग नेचरमध्ये असणार आहे त्यानंतर तुमची लेखी परीक्षा घेतली जाते लेखी परीक्षा महाराष्ट्रामध्येही तुमची होईल तर अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाच्या अशी प पदांची पदभरती आहे परमनंट पदांसाठी जवळजवळ सातशे प्लस या ठिकाणी जवळजवळ आठशे जागा भरल्या जात आहेत तर नक्की या ठिकाणी अप्लाय करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून किंवा डायरेक्टली त्यांची ऑफिशियल जी वेबसाईट आहे त्याच्यावरनं देखील तुम्ही अप्लाय करू शकता सी आय एस या ठिकाणी फ एफ आर ई सी डबल टी डॉट इन ही जी वेबसाईट आहे याच्यावरही जाऊन ॲप्लाय करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथूनही अप्लाय करू शकता ॲप्लिकेशन मात्र एकवीस नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत अजून तुमचे काय प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा या व्हिडिओला नक्की लाईक करू शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत धन्यवाद